लग्नासाठी प्रपोज करण्याच्या आजपर्यंत अनेक पद्धती आपण पाहिल्या असतील. अनेक मुली तयार होतात तर अनेक मुली मुलाला नकार देतात. मात्र कोल्हापुरातल्या एका तरुणानं आपल्या प्रियसीला लग्नासाठी नादगुळा प्रपोज केला आहे, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कोल्हापूरमधील सौरभ कसबेकर आणि सांगलीमधील उत्कर्षा दोघेही बुधगाव सांगली इथल्या वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती. मात्र जेव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली तेव्हा सौरभच्या घरच्यांनी कोणी असेल तर सांग, आम्ही रितसर मागणी घालू असे म्हटल्यानंतर त्याने तत्काळ आमच्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे असं आपल्या घरच्यांना सांगितलंय. घरच्यांनी हरकत न घेता मुलीला विचारण्याचं ठरवलं. सौरभला उत्कर्षा आवडत असल्याने त्याच्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी जाऊन बोलणी केली. पण उत्कर्षाच्या घरच्यांनी काही दिवस विचार करून लग्नासाठी होकार कळवला. मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने उत्कर्षाला प्रपोज करण्याचं असं सौरभने ठरवलं. त्यानुसार त्याने अनोखी शकल लढवली. कोल्हापूर सांगली हायवेवर त्याने एक भला मोठा होर्डिंग लावला. होर्डिंगवर उत्कर्षा मॅरी मी सौरभ असं लिहिलं. हायवेवरून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हे होर्डिंग उत्सुकतेचा विषय ठरला. त्यानंतर सौरभने उत्कर्षाला होर्डिंग लावलेल्या ठिकाणी नेऊन तिला सरप्राईज दिलं. इतकंच नाही तर सौरभने गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. या अनोख्या स्टाईलने उत्कर्षाला आनंदाचा धक्का बसला. तिने तत्काळ सौरभला होकार दिला. यानंतर या दोघांनी होर्डिंग समोर येऊन एकत्र फोटो सुद्धा काढला. या अनोख्या लव्ह स्टोरीची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे.